आणि येत्या 9 तारखेला 9 डिसेंबरला पुण्याच्या इंदापूरमध्ये मंत्री छगन भुजबळ यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवरती शासकीय विश्रामगृहात ओबीसी बांधवांची एक बैठक पार पडली. आतापर्यंत राज्यभरामध्ये ओबीसींच्या 2 सभा झाल्या आहेत, ज्याचं नेतृत्व एक प्रकारे छगन भुजबळांनीच केलंय. आता 9 डिसेंबरला पुण्याजवळच्या इंदापूरमध्ये जाहीर सभेचं आयोजन केलं जात आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर सभेच्या तयारीसाठी शासकीय विश्रामगृहात ओबीसी बांधवांची एक बैठक पार पडली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.